मंडळी नमस्कार. बऱ्याच दिवसापासनं शेतकऱ्यांचा आग्रह होता की शेणखत किंवा पिकांचे अवशेष किंवा उकिंडा ज्याला आपण म्हणतो तो कसा कुजवावा, त्याची कुजवण्याची पद्धत काय, त्याला कुजवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कुठलं डिकॉम्पोजर वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, तो व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपण जर शेतीचा आजचे प्रश्न जे आहेत त्याचा जर विचार केला तर अनेक प्रश्नांचं मूळ हे जमिनीच्या सुपीकतेशी निगडीत आहे. जमिनीची सुपीकता कमी होत गेल्यामुळं अनेक प्रश्न हे शेतीमध्ये सध्या तयार झाले आहेत, ज्यामध्ये कीड असेल, रोग असेल, तुमचं उत्पादकता असेल, तुमचा ताण सहन करण्याची पिकाची शक्ती असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळं या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतोय. आपण जर पाहिलं शेकडो वर्षापासून आपले पूर्वज शेती करत होते आणि ते समाधानी होते, अगदी स्वतंत्र कालावधीमध्ये किंवा 1970-75-80 पर्यंत जरी पाहिलं तरी उत्तम शेती, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ चाकरी असं म्हटलं जात होतं. याचं कारण होतं की शेतामध्ये, जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक, शेणखत हे वापरलं जायचं, जनावरं भरपूर असायचे, पिकाचे अवशेष, पिकाचा फेरपालट होत असे, रासायनिक खताचा वापर किंवा कीटकनाशकाचा वापर नव्हता आणि या सगळ्या गोष्टीमुळं उत्पादन जरी कमी आलं पण त्याच्यामध्ये आर्थिक नफा हा चांगला राहत होता आणि जमिनीची सुपीकता ही कायम राहत होती. नंतर काय झालं, 1972 मोठा दुष्काळ पडला, हरित क्रांतीची घोषणा झाली, हायब्रिड बियाणं तयार झालं, हायब्रिड बियाणं, संकरित बियाण्याची उत्पादकता वाढली. पण ही उत्पादकता वाढवून फक्त आपण तिथे समाधान झालं नाही, कारण उत्पादन वाढल्यामुळं जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणं चालू झाला. मग तो ऱ्हास भरून काढण्यासाठी किंवा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी रासायनिक खतं आले. रासायनिक खतामुळं नत्रस्फुरत, पालाश, NPK हे रेडीमेड पिकाला मिळू लागलं, त्यामुळं उत्पादकता पुन्हा वाढली. पण रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळं नंतर कीटक, जास्तीचे कीटक किंवा वेगवेगळे कीड त्या पिकावर आले आणि त्या किडींना नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकं आले. आणि हे व्यू, चक्रव्यू ज्याला आपण म्हणू, म्हणजे रासायनिक खतं वापरल्याशिवाय पीक येणार नाही, रासायनिक खतं वापरल्यानंतर किड्यांचा प्रादुर्भाव वाढेल, त्यासाठी कीटकनाशकांचा फवारा, तरच मग उत्पादन वाढेल. आणि या सगळ्या चक्रव्यूहामध्ये जमिनीची सुपीकता हळूहळू हळूहळू एवढी कमी होत गेली. मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं की उत्तम जमीन, सुपीक जमीन म्हणजे 1% जास्त ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब 1% जास्त असेल तर ती उत्तम जमीन समजतात. कमीत कमी 0.5 म्हणजे 0.5% तरी ऑर्गॅनिक कार्बन असायला पाहिजे तिथे शेती करायची असेल तर, आणि 0.5% कमी जर ऑर्गॅनिक कार्बन असेल तर ते जमीन शेती उपयुक्त नाही किंवा तिच्यामध्ये अनंत अडचणी येऊ शकतात. आज आपण जर पाहिलं तर एक सर्वेमध्ये 0.3-0.4% ऑर्गॅनिक कार्बन असलेल्या 90% विदर्भ मराठवाड्यातल्या, त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाड्यातल्या जमिनी आहे. याचं कारण सतत रासायनिक खतांचा भडीमार, कीटकनाशकांचा वापर आणि सेंद्रिय खत, शेणखताचा बिलकुल वापर अनेक वर्षापासून न करणे आणि त्याच्याचमुळं आपण जमिनीतून फक्त घेत चाललो आहे. त्यालाही कारण आहे, आपले खर्च वाढले आहेत, आपले घर खर्च वाढले आहेत आणि उत्पादन घेण्यासाठीचे खर्च वाढले आहेत, जमिनीचं क्षेत्रफळ कमी होत आहे. त्यात तुम्हाला बरेच वेळेस की सेंद्रिय खतं, शेणखत टाकायची इच्छा असूनसुद्धा बजेट नसल्यामुळं ते टाकू शकत नाही. काहींकडं बजेट आहे किंवा शेणखत, सेंद्रिय खत आहे, जनावर आहे, उकिरडं आहे, पण शास्त्रीयदृष्ट्या ते कसं वापरायचं तेच माहीत नाही. आणि जर चुकीच्या पद्धतीनं किंवा न कुजलेलं शेणखत, सेंद्रिय खतं, पिकांचे अवशेष जर आपण जमिनीत टाकले तर त्याचे
फायद्याच्या ऐवजी दुष्परिणाम होतात. मी अनेक वेळा यापूर्वी सुद्धा सांगितलंय. तर आपला महत्वाचा आजचा जो व्हिडिओ आहे, शेणखत किंवा पिकांचे अवशेष कुजवण्यासाठी कुजवण्याचे महत्व व त्याच्या पद्धती. तर आता बघा, पिकांना नत्रस्फुरत पाला जमिनीतून मिळतात ती कमी झाली की उत्पादन घटतं, मग शेतकरी रासायनिक खते वापरून उत्पादन काढू लागतात. एनपीके जमिनीतलं जे आहे ते कमी झालं की मग रासायनिक खतं आपण वापरतो. आता जे एनपीके पिकांकडून शोषली जात, ते जे रासायनिक खतं आपण टाकतो जमिनीत, ते शोषल्या जात नाही पिकांकडून, लक्षात घ्या. कारण ज्या स्वरूपात ती पिके घेऊ शकतात त्या स्वरूपात ते नसतात. आपण डीएपी टाकलं, डाय अमोनियम फॉस्फेट, किंवा एमओपी टाकलं, म्युरेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश किंवा डाय अमोनियम फॉस्फेटला डायरेक्ट पीक घेऊ शकत नाही, त्याचं स्वरूप बदलावं लागतं. मी अनेक वेळा सांगितलं की आपण गहू खातो पण गहू नाही, गव्हाला त्याचं पीठ करून, त्याचं उंडा करून, त्याची पोळी करून शेकल्यानंतर आपण ती खाऊ शकतो, कच्चे गहू खाऊ शकत नाही. तसे आपण जे खतं देतो ते कच्चे गहू आहेत, त्याची पोळी करण्याचं काम जमिनीमधले जीवाणू करतात. नेमकं हेच काम ओलाव्यामध्ये, जेव्हा ओलावा असतो तेव्हा जीवाणू करतात. जीवाणू हे द्रव आपली खाद्य म्हणून खातात आणि विष्ठेच्या स्वरूपानं पुनरुत्सारित करतात. जे जीवाणू आहे ते सगळं ते खातात आणि विष्ठेच्या स्वरूपानं ते पुनरुत्सारित करतात. ही विष्ठा पिकांचीमुळे सहज शोषू शकतात. जर जीवाणू नसतील, तुम्ही नुसत्या रासायनिक खतावर खता कितीही भडीमार केला आणि जमिनीत जीवाणूंची संख्या कमी असेल तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण जे रासायनिक खतं आपण देतो त्याचं स्वरूप बदलण्याचं काम हे जीवाणू करतात, आणि कारण त्या स्वरूपात पीक घेऊ शकत नाही, त्यामुळे स्वरूप बदलल्याशिवाय ते घेतले जात नाही. आता जीवाणूंची जमिनीतील संख्या वाढवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. जीवाणू कशावर जगतात? सेंद्रिय पदार्थावर. जीवाणूची संख्या कशी वाढेल? जर सेंद्रिय घटक वाढले तर जीवाणूची संख्या वाढेल. जनावरांचे मलमूत्र, काडी कचरा, पिकांचे अवशेष यांचे विघटन क्रियेने जे सेंद्रिय पदार्थ तयार होतात त्याला सेंद्रिय खत असे म्हणतात. सेंद्रिय खत म्हणजे काय? जनावराचं मलमूत्र, शेण आहे, त्याचं मूत्र आहे, त्यानंतर त्याला चारा टाकतो आपण, अर्धवट खाल्लेला चारा आहे, तुमचं भूस आहे, तुमचे पिकाचे अवशेष आहे, पराठ्या तुराट्या आहेत, हे सगळं कुजणारं, जी कुजते वस्तू, जी वस्तू कुजते त्याच्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार होतो. आणि त्याला जर तो पूर्ण कुजला म्हणजे त्याला सेंद्रिय खत असं आपण म्हणतो. आकारमान याचं जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात वापरावं लागतात. आता हे सेंद्रिय पदार्थ जे आहेत याचा वापरायचा काय फायदा? मी तुम्हाला एका वाक्यात आधी सांगितलं की दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता घटत चालली, कारण सेंद्रिय पदार्थांचा वापर हा कमी होत चाललाय, नष्ट होत चाललाय. मला अजूनही आठवतं, माझे वडील जेव्हा शेती करत होते, दिवाळी झाल्यापासून शेणखत हे आमच्या 3 ते 4 बैलगाड्या, आमचं गाव आणि आजूबाजूच्या 4-5 गावामधून सतत शेणखत हे वाहिले जायचं आणि सगळं शेणखत शेतामध्ये हे टाकलं जायचं. त्यानंतर जेव्हापासून वापर बंद झाला तिथून पुढील जवळपास 8-10 वर्ष ही जमीन खूप चांगली पिकली. त्यानंतर फक्त आपल्या रासायनिक खतावर अवलंबून ती जमीन राहिली होती. त्याचं महत्त्व मला तेव्हा समजलं आणि परत शेणखताचा वापर किंवा सेंद्रिय खतांचा वापर आम्ही चालू केला. तुम्ही बघा, पूर्वी जमिनीत चालताना भरपूर सेंद्रिय खतं उपयुक्त असलेल्या जमिनीत चप्पल काढून चालण्याची शेतकऱ्याची इच्छा किंवा कोणाची इच्छा होती, एवढी मोवी जमिनी लागत होती. आता जर तुम्ही चप्पल काढून चाललात तर त्याला इतके तुम्हाला टोचतील ते जमिनीचे खडे, कारण पार्टिकल्स कडक झालेत, पोरेसिटी राहिली नाही, सच्छिद्रता राहिली नाही. आता तुम्ही जमिनीवर कोणत्याही शेतामध्ये नांगरण झाल्यानंतर तुम्ही बिना चपलेचं बिना शूजचं बुटाचं जाऊच शकत नाही, कारण जमिनीची सुपीकता राहिली नाही, त्यामुळे पोरोसिटी राहिली नाही, त्याच्यात ते हलकेपणा राहिलाच नाही. तर हे सेंद्रिय पदार्थ, हे सेंद्रिय खतं जे आहे त्याचं काय महत्त्व आहे? पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते निश्चितच. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक जास्त आहे तिथे पाण्याचा ताण लवकर लवकर पडत नाही, पीक पाण्याचा ताण सहन करू शकतात, हवा खेळती राहते म्हणजे मुळांचा विकास चांगला होतो, तापमान संतुलित राहते म्हणजे मुळांची वाढ चांगली होते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथं चांगले वाढतात, भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. याच्याबद्दल आपण फार सविस्तर सांगितलेलं आहे मागच्या वर्षी जो सप्ताह घेतला होता, भौतिक गुणधर्म काय, रासायनिक गुणधर्म काय, जैविक गुणधर्म काय, ते सुधारतात. जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते, जे जीवाणू सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फायद्याचे आहेत त्यांची संख्या वाढते. निचरा होण्यास मदत होते,
पाण्याचा निचरा होण्यास मदत होते, मुळांची वाढ होते, धूप कमी होते, पोषक द्रव्यांचे शोषण चांगले होते. एवढे सगळे फायदे या सेंद्रिय खतामुळे होतात. सेंद्रिय खत म्हणजे जे कुजतं आहे, मग तुमचं शेणखत असेल, त्यात पालापाचोळा असेल, पिकाचे अवशेष असतील, तुराट्या दसकट, तुमचे पराठ्याचे दसकट, पराठी असेल चुरा केलेली, भूस असेल, जे सगळं मिक्स करून किंवा वेगळं वेगळं जरी तुम्ही त्याला कुजवलं तरी चालेल. आता अर्धवट कुजलेले किंवा न कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत वापरण्याचे दुष्परिणाम मी अनेक ठिकाणी पाहतो. उकंडे जे आहेत रस्त्याच्या बाजूला, याचं पाणी, एकदा पाणी वाहनं चालू झालं, कारण रस्त्याच्या बाजूनं पाणी वाहतं, या उकंड्यात पाणी त्या उकंड्यात, त्या उकंड्यातून दुसऱ्या उकंड्यात, आणि तिथून सगळं डायरेक्ट ओढ्यात. म्हणजे तुमच्या ज्या उकंड्यातलं जे शेणखत आहे, सेंद्रिय घटक आहेत, ते सगळे वाहून तुमच्यात फक्त चोथा राहतो, फक्त चोथा. किंवा शेणखत ज्यांच्याकडं गाई म्हशी आहेत, जनावरं आहेत, जे साठवतात आणि लगेच नेऊन शेतात मार्च एप्रिलमध्ये फेकून देतात. अर्धवट कुजलेलं हे सेंद्रिय घटक कसे असतात ते जर आपण हातावर घेतले ना, की तुम्हाला चहा पावडर जशी असते तसं ते कुजलेलं असावं. ते वेल डिकम्पोज ज्याला म्हणतात, पूर्ण संपूर्ण चांगल्या पद्धतीनं कुजलेलं, ते तसं आपण सेंद्रिय घटक वापरले पाहिजे. जसं गांडूळ खत असतं त्या पद्धतीचं असलं पाहिजे. शेणाचे पोटे, काडी कचरा तसाच, असा न कुजलेलं जर तुम्ही वापरलं तर त्याचा परिणाम काय होतो ते त्याच्यापेक्षा न वापरलेलं चांगलं. अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं सेंद्रिय पदार्थ जर शेतात वापरायचे असेल त्याच्यापेक्षा त्याला वापरू नका, कारण त्याचे दुष्परिणाम जास्त आहे. आणि जर वापरायचं तर त्याला योग्य रीतीनं कुजवून, कुजल्याशिवाय, पूर्ण डिकम्पोज झाल्याशिवाय त्याला वापरू नका. त्याचा काय परिणाम होतो बघा, अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खत जर वापरले तर ते शेतात वापरल्यानंतर कुजण्याच्या प्रक्रियेत, त्याला कुजण्यासाठी शेतात वापरल्यानंतर त्याचं तापमान वाढतं. बघा तुम्ही उकंडा किंवा शेणखतामध्ये हात घालून पहा कसं गरम लागतं, एकदम 65-70-75 डिग्री टेम्परेचर तिथं असतं, कारण तिथं डिकम्पोजिशन, ते बॅक्टेरिया असतात, तिथं त्याचं काम चालू असतं, ते कुजण्याचं काम करतात, त्याच्यामुळं तिथं तापमान वाढतं आणि जवळपास 65-75 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तिथं तापमान जातं. आणि त्यामुळं तापमान मुळांच्या कक्षेत शेतामध्ये जमिनीमध्ये वाढल्यामुळं मुळांना शॉक बसतो व इजा होऊन उत्पादन घटतं. म्हणजे अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खतं तुम्ही जर वापरले तर त्याचा फायदा तर होत नाही, पण तिथं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळं मुळांना इजा होते. मुळांच्या कक्षेत जर ते असलं तर मुळांना इजा होते आणि उत्पादन घटते. दुसरा नुकसान काय पहा, कुजण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, तसेच मुळांना सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यात स्पर्धा होऊन मुळांना कमी ऑक्सिजन मिळाल्यानं चुकीचे संप्रेरके स्त्रावतात, त्यामुळे उत्पादन घटतं. हे कुजण्यासाठी मी आता पुढे सांगणार आहे, ते चांगले कुजण्यासाठी काय करायचं, त्याला ऑक्सिजन पाहिजे. ॲरोबिक बॅक्टेरिया ज्याला म्हणतात, कुजण्यासाठी त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन पाहिजे. मग तुम्ही शेतात जर ते अर्धवट कुजलेलं टाकलं तर त्याला ऑक्सिजनची गरज असते, मुळांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. मुळांच्या बाजूला जर ते अर्धवट कुजलेलं शेणखत असेल तर त्याच्यामध्ये स्पर्धा होते ऑक्सिजन घेण्यासाठी. आणि जर याला कमी जर मिळालं, शेणखताला ऑक्सिजन जर कमी मिळालं तर ते सडतात, आणि मुळांना ऑक्सिजन कमी मिळालं तर ते हानिकारक संप्रेरक, हार्मोन्स, चुकीचे हार्मोन्स किंवा हानिकारक संप्रेरक ते सोडतात, जमिनीत सोडतात. आणि या दोन्हीमुळं जर मुळांना कमी मिळालं तरी नुकसान होते, आणि ह्या सेंद्रिय अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय घटकांना जरी ऑक्सिजन कमी मिळालं तर ते सडतात आणि सडल्यामुळं सुद्धा नुकसान होतं. बघा, कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन कमी मिळाल्यास सडण्याची प्रक्रिया सुरू होऊन हानिकारक बुरशी वाढते. कुजणं, डिकम्पोज्ड आणि सडणं हे प्रक्रिया वेगळ्या आहे. जर सडलं ते तर त्यात बुरशी तयार होणार, वेगवेगळ्या बुरशी तयार होणार आणि आपल्या पिकाला नुकसान होणार. ते कुजणं आवश्यक आहे. उत्तम कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत जर तुम्ही हातात घेऊन त्याचा वास घेतला तर जमिनीसारखा त्याचा वास, सुगंध येतो, त्याचा वास नाही म्हणणार मी, सुगंध येतो. तर अशा पद्धतीने जर हे बघा, दोन, ऑक्सिजन जर मुळांना कमी मिळाला तर चुकीचे संप्रेरक स्त्रावतात, त्यामुळे उत्पादन घटतं. आणि कुजणाऱ्या शेणखताला किंवा जे सेंद्रिय घटक आहे त्याला जर ऑक्सिजन कमी मिळाला
तर सडण्याची प्रक्रिया सुरू होऊन हानिकारक बुरशी वाढते, हुंडी आळी आणि इतर उपद्रवी किड्यांची कीटकांची वाढ होते. त्यामुळं अर्धवट कुजलेलं न कुजलेलं शेणखत, सेंद्रिय खत, पिकाचे अवशेष, भूस जे काय आहे ते पूर्ण चांगलं कुजवा. कुजण्यासाठी फार दिवस लागत नाही, थोडीशी मेहनत घ्या आणि त्याला चांगलं कुजून त्याचं उपयुक्तता वाढवा आणि आपलं नुकसान टाळा. आता ते कसं कुजवायचं बघा. शेणखत कुजवण्यासाठी पद्धत, चांगल्या गुणवत्तेच्या डिकम्पोजरचा वापर करा. डिकम्पोजर मिळते, मी अनेक वेळा याच्या आधी सांगितलं आहे डिकम्पोजर. आणि आपल्या शेतकऱ्यांचा आग्रह असतो, कारण आपण पूर्वी गाझियाबादचं डिकम्पोजर कुठल्या तरी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये मिळत होतं तेव्हा आम्ही ते सांगत होतो, आता ते मिळणं बंद झालं. बाकी कोणत्या कंपनीचं डिकम्पोजर आपल्याला पाहिजे त्या गुणवत्तेचं मिळेल का नाही त्याची खात्री नाही, त्यामुळं आपण डिकम्पोजर बुस्टर न डिकम्पोजर फक्त ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आणलं आहे. आणि ते मार्केटमध्ये बाजारात मिळणार नाही, ते कुठं मिळेल मी तुम्हाला सांगतो. एक टन खतासाठी 100 ग्रॅम बूस्ट कंपोस्ट, त्याला बूस्ट कंपोस्ट किंवा रॅपिड FIM असे एक दोन नावं आहेत सध्या जे उपलब्ध आहे त्याला बूस्ट कंपोस्ट नावानं आहे. एक टन कुजवण्यासाठी म्हणजे साधारणतः एक ट्राली, छोटी ट्राली जर असेल तर 2 टन त्याच्यामध्ये शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा उखंडा जर भरला तर 2 टन भरू शकतो. थोडीशी मोठी ट्राली असेल तर 3 टनाचं त्याची कॅपॅसिटी असू शकते. तर त्यातलं 1 टन कुजवण्यासाठी 100 ग्रॅमची आवश्यकता आहे. 1 मीटर उंच, 1 मीटर रुंद व पाहिजे तेवढा लांब आपण ढीग पद्धत जर केली, म्हणजे तुम्हाला आता समजा उखंडा आहे आणि तो कुजवायचा, काही सावलीची वगैरे गरज नाही या डिकम्पोजरसाठी, तो याच्यात जास्त टेम्परेचरमध्ये काम करणार आहे. तो उखंडा काढा शेतात न्या आणि जर झालं शक्य तर सावलीत, नाही तर कुठेही तुम्ही 1 मीटर उंच, 1 मीटर रुंद आणि लांब जेवढं पाहिजे तेवढं असा ढीग त्याचा करायचा. तो ढीग करताना काय करायचं, पहिला थर आथरायचा, त्याच्यावर हे पाण्यात जे डिकम्पोजर आहे ते मिसळून घ्यायचं. 200 लिटरमध्ये 100 ग्रॅम मिसळा, किंवा तुम्हाला जर ते कोरडं असेल, उकंडा कोरडा असेल किंवा शेणखत तुमचं कोरडं असेल तर मग तुम्हाला पाणी जास्त लागेल, मग 400-500 लिटर पाण्यात 100 ग्रॅम मिसळा ते. आणि ते टाकल्यानंतर त्याच्यावर पाणी शिंपडत राहा, पाणी शिंपडत राहा, मग दुसरा थर टाका, परत त्याच्यावर पाणी शिंपडत राहा, तिसरा थर, असं करून साधारणतः 1 मीटर उंचपर्यंत जे आपलं ढीग पद्धत जी आहे ते ढीग करताना प्रत्येक थरात डिकम्पोजर मिश्रित पाणी टाकावे. पाणी टाकत राहायचं, एकदम पाणी त्याच्यातून बाहेर येईल एवढं नाही टाकायचं, एकदम ओलं कच्च होईल एवढं पाणी टाकायचं नाही. तर आता ते किती पाणी टाकायचं ते प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं कोरडं किती आहे किंवा पाणी किती आहे त्यात त्यानुसार तुम्ही ठरवायचं. 65% म्हणजे ओलावा त्याला चांगला, सगळं भाग हा भिजलेला असावा, एकदम गच्च ओला नको, पण त्याला ओलावा असल्याशिवाय डिकम्पोजर तिथे वाढणार नाही. ओलावा असल्याशिवाय डिकम्पोजर वाढणार नाही. त्यामुळं जसं जसं तुम्ही जे काय शेतातलं भूस आहे, शेणखताचा उकंडा आहे किंवा जे काय तुमच्या पराठ्या तुराट्या बारीक केलेल्या आहेत किंवा तशाही टाकल्यात चालतात, ते सगळं जमा करायचं आणि 1 मीटर उंच, 1 मीटर रुंद आणि पाहिजे तेवढं लांब, जर सावलीत झालं तर फारच चांगलं, नाही सावलीत तर मोकळ्या शेतातही केलं तुम्ही. आणि ते रस्ताना ते टाकताना हे डिकम्पोजर पाण्यात मिसळून पाणी त्याच्यावर टाकत राहायचं. हे झाली ढीक पद्धत. किंवा मग तुम्हाला जो उखंडा आहे, जो खड्डा आहे ऑलरेडी तुम्ही केलेला आहे, त्याच्यात शेणखत तुम्ही जनावरांचं टाकत होते, त्याचा कडबा भूस जे शिल्लक राहिलं ते सगळं टाकत होते, तोच खड्डा तुम्हाला आता उपसायचा नाही, त्याच्यातच जर करायचं आहे मग काय करावं लागेल, त्याच्यात सुद्धा तुम्हाला 200-500 लिटर किती पाणी घ्यायचं, किती पाण्यात मिसळायचं ते पहा. साधारणतः 65% 65% ह्युमिड पाहिजे ते, ओलावा पाहिजे आणि त्यासाठी तेवढं पाणी वापरायचं. आता त्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, समजा गड्ड्यामध्ये तुमचं शेणखत सेंद्रिय खत टाकलेलं आहे आणि तुम्हाला काही त्यात मेहनत करायची नाही, पण तिथल्या तिथंच ते कुजवायचं आहे. जर मेहनत केली थोडीशी, शेतात नेऊन जिथं वापरायचं आहे तिथे जर त्याचा ढीक पद्धतीने केलं तर फार उत्तम, पण नाही करायची, पण तुम्हाला शेणखत पूर्ण कुजवायचं आहे जिथं आहे तिथेच. मग काय करावं लागेल, बांबू घ्यायचा, खड्डा किती खोल आहे एकदा पाहायचा पूर्ण, समजा 3 फूट खोल आहे. मग इकडं पाणी तुम्ही 200 लिटर 300 लिटर 400-500 लिटर जे काय कोरडं कसं आहे त्याच्यानुसार पाण्यात मिक्स करायचं. ते बांबूनं एक छिद्र पाडायचं 1 फूट, त्याच्या बाजूला 2 फूट, त्याच्या बाजूला 3 फूट, पुन्हा 1/2 फूट, 1 फूट, 2 फूट, असं वेगवेगळ्या
खोलीचे वेगवेगळ्या खोलीचे छिद्र पाडायचे आणि त्या छिद्रामध्ये मग हे डिकम्पोजर टाकायचं. म्हणजे काय होईल, त्या याच्यामध्ये सगळ्या थरामध्ये तुम्ही समजा वरतूनच टाकलं तर काय होईल, वरचंच कुजल आणि खाली कुजायला खूप वेळ लागेल. पण हे जर मध्ये गेलं काही, खाली गेलं काही, वरती राहिलं काही, तर सगळ्या भागातलं हे सेंद्रिय पदार्थ जे आहे ते कुजण्यासाठी मदत होईल. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बांबून छिद्र करून वेगवेगळ्या भागात ते पोहोचले पाहिजे असं करा. आणि साधारणतः ढीग किंवा खड्डा जर असेल तर एक महिन्यानं, मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुजण्याच्या प्रक्रियेसाठी ऑक्सिजनची गरज असते, याच्या आधी सांगितलं तुम्हाला, तर साधारणतः एका महिन्याने त्याला खालीवर करून घ्या, त्याला मिक्स करून घ्या. मग ते ढिगाचं असो का तुमचा उखंड्याचं असो, एक महिन्यानं, किंवा मग ते आता टाकून द्या उखंड्यामध्ये, एक महिन्यानं उचला आणि तो उखंडा शेतात टाका, मिक्स करा, पुन्हा थोडंसं पाणी टाकून द्या, विषय संपला. 5-6 दिवसामध्ये तुमचं पूर्ण कुजलेलं शेणखत तुम्हाला मिळेल. 5-6 दिवसांनी पूर्ण ते कुजून जाईल. योग्य ओलावा जर तुम्ही ठेवला, योग्य मिश्रण केलं, तर तुमचं जे काय सेंद्रिय घटक आहे ते सगळे कुजून जातील. तर या पद्धतीनं आपण हे शेणखत कुजवण्याची प्रक्रिया पूर्ण करायची. आता हे डिकम्पोजर कुठे मिळेल, त्याचं नाव आता बूस्ट कंपोस्ट आहे, पण या नावाला काही अडचण आल्यास आपण त्याला नाव बदलू. तर आपण बरेच वेळेस ऑनलाईन उपलब्ध करून द्या अशी बरेच वेळेस तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, सूचना केलेली आहेत. तर हा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी अजून थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला. पण एक त्याचा प्रयोग म्हणून आपण सध्या काय करतो आहे, राहुल ॲग्रो एजन्सी अकोला हे एक कृषी केंद्र आहे, ते तयार झाले की बा तुमचं ज्या शेतकऱ्यांनी हे डिकम्पोजर मागितलं किंवा बूस्ट कंपोस्ट मागितलं आमच्याकडे, त्यांना आम्ही पोस्टाने किंवा कुरिअरनी हे पाठवू, तर साधारणतः 8 दिवसात ते मिळेल. पोस्टानं जर पाठवलं, तुमच्या गावातच पोस्ट असेल तर थोडंसं 6-7 दिवसात मिळू शकतं, दुसऱ्या गावाला पोस्ट असेल तर थोडं उशिरा मिळू शकतं, तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही बोलवलं तर लवकर मिळू शकतं, कुरिअरनं येऊ शकतं, कारण हे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे. बघा, राहुल ॲग्रो एजन्सी अकोला आणि यांचा फोन नंबर आहे 9623270011. मराठीमध्ये सांगतो 9623270011. या नंबरवर हे सागर इंगोले म्हणून कॉल रिसीव करतील, राहुल ॲग्रो एजन्सी अकोलाचे. यांना तुम्ही याचं बघा, किंमत 200 रुपये प्रति 100 ग्रॅम, 100 ग्रॅमचं पाकिट 200 रुपयाला आहे आणि याचं प्रमाण आहे 1 टनासाठी 100 ग्रॅम. तुम्हाला आपलं किती आहे, किती कुजवायचं, जर 1 टन असेल तर 1 100 ग्रॅमचं पॅकेट लागेल, 5 टन असेल तर 5 पाकिटं लागतील, 10 टन असेल तर 10 पाकिटं लागतील. तर तुम्ही या नंबरवर या किमतीमध्येच तुम्हाला मिळेल, घरपोच डिलिव्हरी मिळेल आणि हे बूस्ट कंपोस्टचं पॅकेट आहे, हे तुम्हाला 200 रुपये प्रति 100 ग्रॅम पॅकेट. यांना फोन केल्यानंतर ते तुम्हाला त्यांना तुमचा पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे, फोन नंबर द्यायचा आहे आणि त्यांचं ते अकाउंट नंबर जे देतील त्याच्यामध्ये पैसे तुम्हाला द्यायचे आहे आणि ते पैसे भरल्यानंतर मग ते तुमचं पार्सल बुक करतील पोस्टाने किंवा कुरिअरनी, जे शक्य आहे, जिथं जशांना शक्य आहे त्यांना ते बुक करतील. आणि ते तुम्ही जर तालुका प्लेसला असेल तर लवकर मिळेल, पोस्ट असेल गावात तर त्याच्यापेक्षा थोडंसं उशिरा मिळेल, आणि तुमच्या गावात पोस्ट नाही, बाजूला पोस्ट आहे तर अजून उशिरा असं मिळू शकतं. तर या पद्धतीनं मंडई मी, किंवा तुम्हाला बाजारात दुसरंही डिकम्पोजर मिळालं, मी असं याच्या प्रचारासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण अनेक दिवसापासून पाहत होतो, मी तर सगळ्यांना जे गाझियाबादचं आपल्या भारत सरकारचं डिकम्पोजर होतं ते सगळ्यांना वापरायला शिफारस करत होतो, पण ते आजकाल मिळत नाही, त्याचं कॉन्टॅमिनेशनसुद्धा व्हायला लागलं. तुम्हाला दुसऱ्या कंपनीचंही चांगलं मिळालं तरी वापरू शकता तुम्ही, फक्त चांगल्या गुणवत्तेचं डिकम्पोजर घ्या, त्याला चांगल्या पद्धतीनं कुजवायचा प्रयत्न करा. तुम्हाला नाही कुठलं चांगलं मिळालं तर हे तुम्हाला 200 रुपये प्रति 100 ग्रॅम 1 टनासाठीचं तुम्हाला डिकम्पोजर मिळेल. मात्र कुठलंही डिकम्पोजर वापरा, पण पूर्ण कुजवल्याशिवाय शेणखत, सेंद्रिय खत, उकंडे तुमचे शेतात वापरू नका. शेणखत आत्ताच तुम्हाला शेतात फेकायचं नाही, इतक्या जास्त तापमानात. आता आपण मार्च एप्रिल पूर्ण जायचं आहे, खूप प्रचंड तापमान आपलं 42-43-45 डिग्रीपर्यंत होतं, त्यामुळं उन्हात शेणखत जर तुम्ही शेतात पसरवलं तर त्यातले उपयुक्त जीवाणू मरतात, त्यामुळं आता कुजवायला टाका आणि मेमध्ये मृगछाया आली, थोडंसं तापमान कमी झालं की नंतर शेतात त्याला शेवटची पाळी द्यायच्या आधी शेतात पसरून द्या. तर या पद्धतीनं मंडई करू शकता. काही जरी अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही
सांगू शकता हे उपलब्ध होतानाही काही अडचण आली तरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.